नमस्कार. बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. ज्येष्ठ नागरिकांच्या गौरव सोहळ्यात जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी साजरा केला वाढदिवस. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा व संस्थांचा करण्यात आला गौरव. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमनच्या उपोषणास दिला पूर्ण विराम. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट देऊन मागण्या पूर्ण करण्याची दिली शाश्वती. आणि रामटेक येथील बालमित्र नवदुर्गा उत्सव मंडळाने एकाच मंडपात केली नऊ देवींची स्थापना. भक्तांसाठी बनले विशेष आकर्षणाचे स्थान. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. 1 ऑक्टोबर रोजी आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या गौरव सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. ज्येष्ठांनी जिल्हाधिकाऱ्यांना आशीर्वाद दिला. तसेच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक व संस्थांचा सत्कार व गौरव देखील करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक, आरोग्य, निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणले आहे. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी हे सर्वसमावेशक धोरण असून ग्रामपातळीवरही त्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून ज्येष्ठांना सर्वतोपरी न्याय दिला जाईल असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा सत्कार व गौरव जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रीमती नेमावती माटे, शिक्षण सभापती श्रीमती मालती पाटील, प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, उपायुक्त तथा जात पडताळणी समितीचे सदस्य सुरेंद्र पवार, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, सामाजिक कार्यकर्ते हुकुमचंद मिश्री कोटकर, होम फॉर ओल्ड एजच्या सिस्टर आयरीन आदी यावेळी उपस्थित होत्या. नवरात्रीच्या पावन पर्वावर रामटेक येथील सुप्रसिद्ध महाकालंका देवी मंदिर रामटेक ते वैष्णवधाम रामधाम मनसर दरम्यान भव्य पालखी पदयात्रा काढण्यात आली. महाकालंका देवी व पालखी पूजनाने या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. पदयात्रा रामटेक बस स्थानक शीतलवाडी मार्गे रामधाम येथे पोहोचली. रामधामचे संस्थापक अध्यक्ष चंद्रपाल चौकसे व संध्या चौकसे यांनी स्वागत करून पालखीचे पूजन केले. येथील माँ वैष्णोदेवीचे मनोभावे दर्शन घेतले. रामधाम येथे कला पडोळे यांच्या कीर्तनाचा सुश्राव्य कार्यक्रम झाला. चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते पालखी पदयात्रेत सहभागी महिला भजन मंडळातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. संध्या चौकसे यांच्या हस्ते पालखी पदयात्रेत सहभागी 1000 महिलांना ओटी देण्यात आली हे विशेष. सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पीटी रघुवंशी, नितीन भैसारे, बबलू दूध बर्वे, डॉक्टर अंशुजा किंमतकर, ऋषिकेश किंमतकर, नीलकंठ महाजन, इर्शाद पठाण, मोहन कोठेकर, पुष्पा बर्वे यांच्यासह हजारो भाविक भक्तगणांची उपस्थिती होती. स्थानिक कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीद्वारा विविध सामाजिक संघटनांनी कारंजा शहरातील विविध समस्या व विकासात्मक मागण्यांकडे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती दिनी शहर मध्ये पदयात्रा काढून व बैठा सत्याग्रह करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरातील ग्रामीण रुग्णालयातील समस्या, पाणी समस्या, अंगणवाडी केंद्राची समस्या, उड्डाणपुलाच्या रखडलेल्या बांधकामाची समस्या, रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या, कचरा घंटा गाड्यांची समस्या, अग्निशामक गाडीची मागणी, ग्रामीण रुग्णालयामध्ये पूर्णवेळ अधीक्षकाची मागणी, रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाची मागणी, नगरपंचायतला पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची मागणी, नगरपंचायतच्या स्वतंत्र इमारतीची मागणी, शहरातील दोन्ही स्मशानभूमीचा विकास अशा अनेक समस्या व मागण्यांचे फलक हाती घेऊन घोषणा देत गजानन महाराज मंदिरापासून ते जयस्तंभ चौकापर्यंत पदयात्रा काढली. नंतर पंचायत समिती पुढील चौकामध्ये महात्मा गांधीजीच्या मार्गाने बैठा सत्याग्रह करून शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले आणि प्रलंबित मागण्यांची उजळणी केली.
कारंजातील जनतेच्या मागण्या प्रलंबित का राहतात, शहराचा विकास का होत नाही असा प्रश्न यावेळी सत्याग्रहांनी केला आहे। पदयात्रेतील छोट्या बालकांनी केलेली गांधीजींची व शास्त्रीजींची वेशभूषा आणि सत्याग्रहींच्या हाती असलेले समस्या व मागण्यांचे फलक पदयात्रेमध्ये लक्षवेधी ठरले आहे। पदयात्रा व बैठा सत्याग्रहामध्ये कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीच्या नेतृत्वात स्थानिक गजानन महाराज सेवा संस्थान, गुरुदेव सेवा मंडळ, अवतार मेहर बाबा आध्यात्मिक केंद्र, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बुद्धिस्ट एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, संवेदना युवा मंच, त्रिरत्न बौद्ध महासंघ, प्रहार अपंग क्रांती संघटना, मुस्लिम सेवा संघ शाखा कारंजा, महाराष्ट्र वाहतूक सेना अशा विविध सामाजिक घटनांचे असंख्य सेवाभावी कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील पुरुष व महिला नागरिक पदयात्रा व बैठा सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्या होत्या। महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी शहराच्या विकासात्मक मागण्यांकरिता विविध सामाजिक संघटनांनी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीच्या नेतृत्वात काढलेली पदयात्रा व बैठा सत्याग्रह लक्षवेधी राहिलेले आहे। आता तरी शहर विकासाच्या मागण्यांकडे आणि समस्यांकडे लोकप्रतिनिधी व शासन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे असा प्रश्न शहरातील सर्वसामान्य नागरिक करीत आहेत। ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्रातर्फे आमरण राज्यव्यापी उपोषण केले जात होते। नागपूरच नव्हे तर 28 जिल्ह्यांमध्ये आमरण उपोषण केले जात होते। जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हे उपोषण असेच सुरू राहील अशी चेतावणी देखील देण्यात आली होती। ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन यांच्या सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची शाश्वती देत उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषण मागे घेण्यात आले। वादग्रस्त अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी, अधिसंख्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्वरित पेन्शन लागू करावी, ग्रॅज्युइटी व इतर लाभ मिळावे, अधिसंख्य मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास पेन्शन व इतर लाभ देण्यात यावेत, कुटुंबातील एका व्यक्तीत अनुकंपा तत्वानुसार नोकरीत सामावून घ्यावे, 29 डिसेंबर 2019 नुसार सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे, अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवा सातत्य देऊन वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता या विषयक व तसेच महाराष्ट्र शासनाने अधिसंख्य कर्मचाऱ्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यास याचिका घ्याव्यात अशा मागण्या ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्रातर्फे करण्यात आल्या होत्या। मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण असेच सुरू राहील अशी चेतावणी देखील देण्यात आली होती। आंदोलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची शाश्वती देत उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषण मागे घेण्यात आले। हमारे आमदार विकास कुंभारे जी, प्रवीण डटके जी सभी को मैं और प्रवीण सुखे जी सभी को मैं यहाँ पर बहुत बहुत अपने संगठन की ओर से धन्यवाद देती हूँ। और हमारे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री खुद उपोषणकर्ता का उपवास तोड़ रहे हैं। आज सहयोग अष्टमी भी है, माँ भगवती की कृपा भी है और हमारे बीच की सकारात्मकता अपन बढ़ा। मेरा आठवता है मुख्यमंत्री असताना जेव्हा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत भांडून आपल्याला प्रोटेक्शन दिलं होतं। दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात जेव्हा सरकार बदललं त्यांनी कुठलंही त्या ठिकाणी विचार न करता आणि कुठलीही कायदेशीर लढाई न करता थेट आपल्याला अधिसंख्य पदावर ढकलून दिलं। पण आता जे झालं ते काही उलट होत नाही, पण त्यातनं नीट मार्ग काढून आपल्याला प्रोटेक्शन कसं देता येईल याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। गेले 2.5 वर्ष आमचे विकासदार कुंभारे सातत्याने या प्रश्नावर विधानसभेमध्ये भांडत होते, परंतु त्यांना सरकारच्या वतीनं रिस्पॉन्स मिळत नव्हता। तर विकासदार आता काळजी करायचं कारण नाही आहे, मी आहे, मुख्यमंत्री आहे, आम्ही सगळे तुम्हाला रिस्पॉन्स देणारे लोक आहोत, कारण तुम्ही आमचे लोक आहात, त्यामुळे तुमच्या या समस्या सोडवण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करू। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, आता नवीन सरकार आलं आहे, नव्याने तुमच्या समस्या सोडवायला तयार आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे उपोषण परत घ्यावं। आणि मी बैठक बोलवतो, त्या बैठकीला तात्काळ आपण मुंबईमध्ये यावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो। आणि त्यासोबत मी विनंती करतो की हे उपोषण नागपूरचंच नाही, जे राज्यव्यापी चाललेलं आहे तरी आपण या ठिकाणी परत घ्यावं। सगळ्यांना विनंती करावी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही सकारात्मक असल्यामुळे आपले उपोषण आपण परत घेऊ आणि आपलं निश्चितपणे मार्ग काढू म्हणूनच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. व्हीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. नागपूर जिल्ह्यातील कामठी पंचायत समितीमध्ये आज सरपंच संघटनेतर्फे पत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच निवडणूक आयोगाने ऑक्टोबरमध्ये होणारे ग्रामपंचायत निवडणूक पुढे ढकलले आहे, तर या अनुषंगाने ग्रामपंचायतीमध्ये स्थापित सरपंच सदस्य यांचा कार्यकाळ ऑक्टोबर महिन्यात संपल्याचे परिपत्र काढण्यात आले आहे. जिल्ह्यातील तालुक्यातील ग्रामपंचायत येथे प्रशासन नियुक्त करण्यात येणार आहे, मात्र या निर्णयाचा तालुक्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष व गावातील सर्व सरपंच यांनी विरोध केला आहे. ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्यांना कार्यकाळ वाढवून दिला होता, त्याचप्रमाणे गावातील सरपंच सदस्यांचा कार्यकाळ वाढवून देण्यात यावे, जेणेकरून गावात उर्वरित काम पूर्ण करू शकू. जर आमच्या या निर्णयाला गांभीर्याने घेतले नाही आणि आमच्या निर्णयावर निर्णय घेण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच संघटनेतर्फे करण्यात आलेला आहे. घेण्यात आलेल्या पत्र परिषदेमध्ये सरपंच संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर कापसे, बिलगाव सरपंच शीतल पाटील, बडोदा सरपंच विनीता इंगोले आदी उपस्थित होते. नमस्कार, मी बडोदा ग्रामपंचायत सरपंच वनिता नितेश इंगोले. ऑक्टोबर 2022 जो निर्णय निघालेला आहे, त्या निर्णयामध्ये सुधारणा व्हायला हव्या आणि जे ग्रामपंचायतला प्रशासन म्हणून नेमणार आहेत ते प्रशासन म्हणून सरपंचांनाच तिथे नेमणूक करावी व 2-3 महिने त्यांच्याच हातात कारभार द्यावा अशी माझी विनंती आहे. त्यासाठी घेण्यात आली की मी तुमच्या जे वृत्तपत्र वाहिनी आहे त्याच्यावरसुद्धा एक आदेश परिपत्र काढला आहे महाराष्ट्र शासनानं आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगानं की बा जो 22 ऑक्टोबर 2022 ज्यांचाही सरपंचाचा कार्यकाल संपत आहे त्या ठिकाणी प्रशासन लावावं, परंतु पुन्हा त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक हे वाढवलेली आहे, याकरता वाढवलेली आहे का त्या ठिकाणी काही रोस्टर बरोबर होण्याचं बाकी आहे, तिकडे मतदार याद्या पूर्ण झालेलं नाही, याकरता त्यांनी 4-5 महिने सामने वाढवावं आणि त्या ठिकाणी प्रशासन बसवावं. आमचा एकच म्हणणं आहे की प्रशासन न बसवता त्याच बॉडीला त्याच सरपंचाला स्थायिक करावं आणि राहिलेले जे आमचे कामं आहेत, 2 वर्ष तर आमचा कोरोनामध्ये गेला आणि आता जे सुरुवात झालेली आहे, अनेक कामाला आम्ही प्रशासनाची मान्यता घेतली आहे, अनेक इस्टिमेट तयार आहे, 15 युक्ताचे पैसे पडलेले आहे, दलित वस्तीचे पडलेले आहे, ते आमच्याच हातावर खर्च व्हावं, कुठंतरी आमचं नाव जर प्रशासनाची मान्यता केली नाही तर पुढे काय पाऊल उचलणार प्रशासनाला? प्रशासन म्हणा की राज्य सरकार म्हणा, यांनी जर आमची मागणी जर मान्य केली नाही तर आम्ही आमचा जो पायवा आहे ज्या ठिकाणाहून सरपंच हा मेन पायवा असते, राजनितीचा मेन पायवा, यांच्याकडे यांनी जर सरकारनं दखल घेतली नाही तर निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व सरपंच म्हणा किंवा आम्ही आता जर त्यांनी जर आम्हाला स्थगिती दिली नाही तर आम्ही मोर्चेबांधणी करून त्यामध्ये आम्ही हे जाणणार नाही की सरपंच ह्या पार्टीचा काय किंवा सरपंच त्या पार्टीचा आहे, कारण की पार्टीचा संबंध हा निवडणुकीच्या वेळेस येतो. यावेळेस आम्हाला कुठलाही चिन्ह काही कोण्या पंजा म्हणा किंवा कमळाचं म्हणा असं भेटलेलं नाही, गावाचा असतो. त्याकरता यांनी वरील जे काही सरकार आहे त्यांनी विशेष लक्ष द्यावं, अन्यथा नाही लाजानं निश्चितपणे आम्ही मोर्चे बांधणी केल्याशिवाय राहणार नाही. व्हीकेबी न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। 2 ऑक्टोबर 2022 रोजी मौदा येथे महात्मा गांधींच्या 153 गांधी जयंतीचे आयोजन केले होते। यावेळी प्रकल्प प्रमुख AK मनोहर यांनी फिट इंडिया फ्रीडम रन 30 उद्घाटनही केले। यावेळी उत्कर्ष नगर टाउनशिप मधील रहिवासी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, मुले आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। मनोहर यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पहार अर्पण केला। कार्यक्रमात सर्वांना संबोधित करताना AK मनोहर यांनी गांधीजींच्या देशाच्या उन्नतीतील योगदानाबद्दल सांगितले आणि सांगितले की भारताची प्रगती करायची असेल तर आपण सर्वांनी बापूंच्या शिकवणीचे पालन केले पाहिजे। यावेळी महात्मा गांधींची डॉक्युमेंटरीही दाखवण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याची कहाणी सांगण्यात आली आहे। यावेळी M काळे महाव्यवस्थापक ऑपरेशन आणि मेंटेनन्स, PA पांडे महाव्यवस्थापक राग धरण व्यवस्थापन, BAV भास्कर महाव्यवस्थापक तांत्रिक सेवा, सुभाषिष गुहा महाव्यवस्थापक ऑपरेशन्स, सागर रंजन साहू मानव संसाधन विभागाचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। PKB न्यूजसाठी मौदा येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट। महात्मा गांधी की जय। महात्मा गांधी की जय। महात्मा गांधी की जय। लाल बहादुर शास्त्री की जय। लाल बहादुर शास्त्री की जय। लाल बहादुर शास्त्री की जय। स्वच्छ भारत अभियान, रामटेक शिवाजी वाड येथील बालमित्र नवदुर्गा उत्सव मंडळांनी घटस्थापना करून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात केली। दुर्गा देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजन करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली। अष्टमीला भाविकांची दर्शनाकरिता गर्दी होती। कोरोना काळात 2 वर्षे भाविकांना नवरात्रोत्सव मुक्तपणे साजरा करता आला नाही। यावर्षी बंधनमुक्त उत्सव साजरा केला जात असल्याने भक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून येतोय। या पार्श्वभूमीवर बालमित्र नवदुर्गा उत्सव मंडळ शिवाजी वाड रामटेकच्या व्यवस्थापनाने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी केली आहे। मंडळाने एकाच मंडपात 9 देवींची स्थापना केली आहे। मां दुर्गेच्या मंडपाच्या सुशोभीकरणाच्या अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणात आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे। नवरात्रोत्सवामुळे वातावरणात एका प्रकारचे चैतन्य निर्माण झाले असून रामटेककर मां दुर्गेच्या आराधनेत मग्न झाले असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे। बालमित्र नवदुर्गा उत्सव मंडळाचे शिवशंकर माकडे, किशोर वंजारी, विकेंद्र महाजन, गोविंदा पिप्रोदे, रामलखन देशमुख, शुभम वंजारी, लक्ष्मीकांत देशमुख आदी सेवक व भाविक भक्तांची उपस्थिती आहे। 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींची 153 जयंती साजरी करण्याकरिता बहुजन विचार मंचाने शहरातील संविधान चौकात एक कार्यक्रम आयोजित केला होता। या अनुषंगाने वेरायटी चौक ते संविधान चौक अशी शांती यात्रा काढण्यात आली। या यात्रेत 350 शालेय विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला। या कार्यक्रमात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी अध्यक्षस्थानी, माजी मंत्री व आमदार सुनील केदार, माजी मंत्री व आमदार नितीन राऊत, माजी आमदार अशोक धवड यांची प्रमुख उपस्थिती होती। जाता है बैच नंबर 345 ग्रीष्म गुलक्षे। यहाँ इतना ही कहूंगा कि गांधी जी की जयंती कल हम मनाने जा रहे हैं। परसों में कहीं कोई टीवी पे डिस्कशन सुन रहा था
तो किसी ने कहा कि आजादी की दूसरी लड़ाई लड़ने के लिए दिन पहले रास्ते पे आ चुका हो। कानून बनता है जो जनता को इस बात का एहसास कराता है कि ये एंटी कॉन्स्टिट्यूशनल है, तो उस दिन जनता को ये पावर होगा कि उस सत्ता को वहां से हटाए, बेदखल करे, या अपने इलाके के पार्लियामेंट्री को हटाए या विधायक को हटाए कि तुमने ये पास कैसे होने दिया। ये राइट टू रिकॉल का जिक्र जो हो रहा है, हम इसको व्यापक वे में और ले जाना चाह रहे हैं कि हमें समझना होगा ये पार्लियामेंट चलती कैसे है। सर, हमारे ही आपके पैसे से चलती है, सुप्रीम कोर्ट हमारे ही आपके पैसे से चलती है, प्रधानमंत्री मोदी के इर्द गिर्द चार लेयर जो सिक्योरिटी है, जिसमें सबसे बेस्ट सिक्योरिटी जो होती है जो सिर्फ अब उन्हीं के लिए है, उस पर 500 करोड़ रुपया खर्चा होता है। तो मजाक है क्या इस देश के साथ? हवाई जहाज पे चलते हैं तो अमेरिकी प्रेसिडेंट के बाद भारत के प्राइम मिनिस्टर और प्रेसिडेंट के लिए जो जहाज बनाया गया जिसमें 8,500 रुपए के इक्विपमेंट लगाए गए कि उस पर मिसाइल भी छेद ना कर सके, ये कोई मजाक है क्या? हम लोग सेंट्रल वस्ता देख रहे हैं, ये कोई मजाक है क्या? क्या इस देश में सबका पेट भर गया क्या? इस देश के भीतर में हर कोई फीस के पैसे देने की स्थिति में आ गया क्या? बच्चों की पढ़ाई अपने अनुकूल कर दी क्या? ये कौन सी स्थिति है? हम एक मेंटल एस्पेक्ट में आपको लाकर खड़ा कर रहे हैं जहां पर आप माने कि प्रधानमंत्री महान है, आपके इलाके का विधायक महान है, ये सांसद महान है, ये मंत्री महान है, आप मानते रहिए। एक पीरियड के बाद हो सकता है जो स्थिति इस देश के भीतर की चल रही है उसमें सभी यहां बैठे हुए नजर आएंगे। आप ही के इलाके से गडकरी भी आते हैं, क्या कीजिएगा? पार्लियामेंट्री बोर्ड से अलग हो गए ना, और पार्लियामेंट्री बोर्ड में उनकी जगह कौन आए? येदुरप्पा जी। येदुरप्पा जी की कुर्सी दे गई थी करप्शन के चार्ज। अब आप क्या करोगे? आप कहेंगे राजस्थान का भी जिक्र कर दीजिए, राजस्थान में क्या हो रहा है? यहां पर हर पत्थर को उठाइएगा तो उसके नीचे आपको सिर्फ दाग ही दिखाई देंगे, और हम उसके बावजूद भी कहें कि हम महात्मा गांधी को कैसे याद करें? महात्मा गांधी की हर परिभाषा उनके ऊपर बनी फिल्म आने के बाद हर बच्चे के भीतर है, तो सेल्फी लेते हुआ नाटक हो या किसी भी अर्थ में वैचारिक तौर पर जो भी याद जिहाद कर सकते वहां पर बच्चों ने किया, किसी रूप में भी हुआ, किसी भी रूप में उसके एक्सप्रेशन जो है, और हो सकता है कि आपके एक्सप्रेशन से आपके बेटों के एक्सप्रेशन मैच नहीं करते हो, लेकिन आखिरी बात ध्यान में जरूर रखिएगा, महात्मा गांधी गए विदेश, नेहरू गए विदेश, सरदार पटेल ने भी पढ़ाई की, लेकिन भारत के भीतर हर बरस जो हायर एजुकेशन के लिए बच्चे विदेश जा रहे हैं उनकी तादाद इस बरस सबसे ज्यादा 8 लाख हो गई है। 8 लाख बच्चे विदेश जा रहे हैं, लौटने वाले बच्चों की तादाद सिर्फ 2.5% है। गेल्या 2 ऑक्टोबर महात्मा गांधीची 153वी जयंती आहे, त्यानिमित्तानं बहुजन विचार मंडळी त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम इथं साजरा करण्याकरता ह्या संविधान चौकात आम्ही एकत्रित झालेलो होतो। ह्या कार्यक्रमाची विशेषता अशी की व्हेरायटी चौक म्हणजे गांधी पुतळ्यापासून संविधान चौकापर्यंत एक शांतीयात्रा आम्ही आयोजित केली होती, त्याच्यामध्ये जवळपास 300-350 शाळेच्या मुलांनी सहभाग घेतला आणि इथे अतिशय सुंदर मार्गदर्शन पुण्यापासून वाजपेयी आणि बाकीचे नेते आमचे सतीश बाबू चतुर्वेदी, सुनील केदार यांचं गांधी त्यांच्या तत्वज्ञानावर अशी अतिशय चांगलं असं त्यांचं मार्गदर्शन झालं। 25 सप्टेंबर रोजी प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्रिमूर्तीनगर येथे राजू उके नावाच्या व्यक्तीच्या घरी पहाटेच्या वेळी चोरी झाली होती। या चोरीतील 3 नाबालिग व त्यांना मदत करणारा एक 21 वर्षीय युवक टीनू हिरवाणी याला पकडण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे। तसेच पोलिसांनी चोरांकडून एकूण 4,36,125 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 25 सप्टेंबर रोजी प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्रिमूर्तीनगर येथे राजू उके नावाच्या व्यक्तीच्या घरी पहाटेच्या वेळी चोरी झाली होती। फिर्यादी यावेळी नातेवाईकांकडे गेले होते व दरवाजाला बाहेरून कुलूप देखील लावले होते। या दरम्यान झालेल्या चोरीत 74 ग्रॅम सोने व काही रक्कम चोरीला गेली होती। पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता 3 नाबालिग आरोपींचा पत्ता लागला। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तसेच त्यांना मदत करणाऱ्या 21 वर्षीय टीनू हिरवाणी या युवकाला देखील ताब्यात घेतले आहे।
या गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन देखील चोरीचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या चोरट्यांचा तपास केला असता त्यांच्याकडून एकूण 83 ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण 4,36,125 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दिनांक 25/9/2022 रोजी प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्रिमूर्तीनगरमध्ये राजू उके नावाच्या व्यक्तीच्या घरी पहाटेच्या वेळी चोरी झाली होती. फिर्यादी हे त्यांच्या नातेवाईकाकडे गेले होते, बाहेरून दरवाजा लॉक होता आणि त्यावेळेला चोरी झाली होती. त्या चोरीमध्ये 74 ग्रॅम सोने आणि कॅश चोरीला गेले होते. आम्ही तांत्रिक तपास तसंच गुप्त बातमीदार यांच्यामार्फत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू केला. त्यामध्ये आम्हाला 3 नाबालिग आरोपी निष्पन्न झाले, मग त्यांना ताब्यात घेतलं. तसंच त्यांना मदत करणारा एक टिनू हिरवानी नावाचा 21 वर्षाचा मुलगा यालाही ताब्यात घेतला. त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून 83 ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल असा रिकवर करण्यात आलेला आहे. एकूण 4,36,125 रुपयाचा मुद्देमाल यामध्ये रिकवर करण्यात आलेला आहे. सदरचा मुद्देमाल व विधी संघर्षग्रस्त 3 बालके वय त्यांचा आहे 14 वर्ष, दोघांचं 16 वर्ष आणि 21 वर्षाचा टिणी हिरवान. या चौघांनाही प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले पुढील तपासक्रम. ह्या लहान मुलांना जे 16 वर्षाचे दोघं आणि 14 वर्षाचा एक आहे, यांना नशेची लत लागलेली होती. त्या नशेसाठी हे रात्री गाडी ही ज्या गुन्ह्यात जी गाडी चोरी गाडी वापरलेली ती ही चोरी केलेली होती. ती वापरून जे घरं रात्रीच्या वेळेला बाहेरून लॉक आहेत म्हणजे घरामध्ये कोणीही नाही याची खात्री झाल्यानंतर त्या घराला ते लॉक तोडून घरामध्ये प्रवेश करून ते मुद्देमाल तिथून जो काय मिळतो तो घेऊन जातात आणि तर नशेसाठी वापरतात. त्याचे पैसे गहने यातून जो काही पैसे मिळतात त्याचे नशेसाठी वापरतात. हा सदरचा तपास हा पुढील प्रतापनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. नवरात्रीच्या पवित्र उत्सवात 2 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 ते रात्री उशिरापर्यंत मनोहर चौक येथे शारदा उत्सव समितीचे निमंत्रक रोशन जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध भजन गायक मनीष सोनी, हिमांशु सोनी यांचे भजन सादरीकरण झाले व त्यांच्या कलाकारांनी सादर केलेले शिवतांडव नृत्य, महाकालीचे आकर्षक नृत्य हे आकर्षणाचे केंद्र ठरले. सर्वप्रथम समितीतर्फे माँ शारदा माँ अंबेचे पूजन करून सुंदर सादरीकरण करण्यात आले. यावेळी समिती सदस्य प्रकाश जयस्वाल, प्रदीप जयस्वाल, दीपक जयस्वाल, रोशन जयस्वाल, सुनील तिवारी आदींनी अथक परिश्रम घेतले. VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.